श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमधून देवांना आवडणारी फुले, वस्त्रे आणि नैवेद्य बघणार आहोत। देवांना कोणकोणती फुले आवडतात, वस्त्र कोणती नेसवायचे आणि त्यांना नैवेद्य कोणता द्यायचा हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण भगवान विष्णू यांना आवडणारी फुले बघू। तर भगवान विष्णूंना केवडा, चाफा, मोगरा, गुलाब, जाई, कुंद, पांढरे किंवा तांबडे कमळ, तुळस, तुळशीच्या मंजिरी हे सर्व भगवान विष्णूंना आवडतात। भगवान विष्णूंना आवडणारे वस्त्र म्हणजे पिवळे वस्त्र आणि नैवेद्य म्हणजे दूधभात। दूधभाताचं नैवेद्य भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्यानंतर शंकर भगवान। शंकर भगवानांना आवडणारी फुले म्हणजे रुई, पांढरा, कण्हेर, बिल्बपत्रे, शमीपत्रे, धोत्रा, आंब्याचा मोहोर, पांढरी फुले, निळे कमळ शंकरांना आवडणारी फुले आहेत। आणि त्यांना आवडणारे वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र। आणि शंकर भगवानांना नैवेद्यामध्ये दही भात हा त्यांचा अत्यंत प्रिय नैवेद्य आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत गणपती। गणपती बाप्पांना आवडणारी फुले म्हणजे तांबड्या कलरची फुले, मंदार पुष्पे, जास्वंदीची फुले, शमी, दुर्वा, तांबडी कमळे, शेंदूर व रक्तचंदन हे भगवान गणपती बाप्पांना आवडणारी फुले आहेत। आणि त्यांना वस्त्रामध्ये तांबड्या कलरचं वस्त्र हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। गणपती बाप्पांना नैवेद्य तो आपल्या सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे मोदक। गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत। त्यानंतर सूर्य। सूर्य भगवानांना आपण कोणती फुले अर्पण करायची आहेत तर धोत्रा, मंदार, तगर, तांबडी फुले, रक्तचंदन, दवना। आणि त्यांना वस्त्रामध्ये तांबडे वस्त्र खूप आवडते आणि नैवेद्यामध्ये गूळ आणि भात त्यांचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। नंतर आपण बघणार आहोत देवी। म्हणजे कोणत्याही देवीला आपण जर फुले वाहायची म्हटले तर कोणती फुले वाहावीत हे आता आपण पाहणार आहोत। तर देवींना बकुळ, जाई, केवडा, तगर, कुंद, मोगरा, कण्हेर, कमळ, द्रोण पुष्प या प्रकारची फुले आपण देवीला वाहू शकतो किंवा अर्पण करू शकतो। आणि देवीचे आवडते वस्त्र म्हणजे तांबडे वस्त्र। आणि देवींना नैवेद्य म्हणजे सांजा किंवा श्रीखंड, गोड नैवेद्य हा देवीला खूप आवडतो। म्हणून अशा प्रकारे आपण सांजा किंवा श्रीखंड देवीच्या नैवेद्यामध्ये ठेवू शकतो। अशा प्रकारे आपण देवांना आवडणारी फुले, वस्त्रे, नैवेद्य अर्पण करून त्यांना प्रसन्न नक्कीच करू शकतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।